मी कालपासून थोडं बातम्या ऐकतोय की अंबेजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी बनावट औषधं आली किंवा एक्सपायरी डेट झालेली औषधं घेतली आणि त्या ठिकाणी आरोग्य विभागाचा गलथान कारभार. उबाटा गटाचे सन्माननीय सदस्य सुनीलजी प्रभू साहेब यांनी मीडियापुढे तातडीनं जाऊन इमिजिएट ह्याची दखल घेतली पाहिजे. त्यावेळेस तानाजी सावंत मंत्री होते, हे होतं. मला वाटतं दोन दोन तीन तीन चार चार टर्म ही लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेले आहेत. त्यांना महाराष्ट्रामध्ये पोर्टफोलिओ किती आहेत, कुठला पोर्टफोलिओ कोणाकडे आहे, कुठले हॉस्पिटल कोणाकडे आहे, आरोग्याच्या अखेरीत कुठले हॉस्पिटल आहेत, पुन्हा तुमचं वैद्यकीय शिक्षणामध्ये कुठले हॉस्पिटल आहेत. वर्षा दीड वर्षापूर्वी अशाच पद्धतीचं साफसाफ म्हणून भूई थोपटली गेली आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडे असणाऱ्या हॉस्पिटलचं खापर हे आमच्या डोक्यावर फोडण्यात आलं. आणि आज ही खऱ्या अर्थानं बघितलं तर नवीन सरकार आलेलं आहे, नवीन सरकार प्रस्थापित झालेलं आहे आणि ह्याच पद्धतीचा परत एक बवाल करून परत मीडियापुढे जायचं. इतकी घाई की निदान पाच पाच टर्म झाल्यानंतर तरी माहीत असलं पाहिजे की कुठला पोर्टफोलिओ कोणाकडे आणि कुठल्या पोर्टफोलिओखाली कुठले हॉस्पिटल आहेत. माझी कृपया त्यांना विनंती आहे की आपण माहिती घ्यावी. हा विभाग वैद्यकीय शिक्षणकारी हे जे हॉस्पिटल आहे अंबेजोगाईचं, त्या ठिकाणचे मेडिसिन्स वगैरे जे असतील ह्या वैद्यकीय शिक्षण ह्या विभागाकडे येतात आणि त्या खात्याचे सन्माननीय मंत्री कोण आहेत ते आपल्याला माहिती आहे. दुसरी गोष्ट, आमची लाडकी ताई, आमची लाडकी बहीण, ती आज बीडमध्ये जाऊन तिथं मोठमोठ्यानं ओरडत होती की यांना असं असं आहे, आम्ही आंदोलन करू, ते हे करू. माझ्या लाडक्या बहिणीलाही मला सांगायचं आहे, ताई थोडं शिस्तीत घ्यावं, थोडी माहिती घ्यावी, आपलं नॉलेज वाढवावं. थोडं आपण थोड्या माहिती घेतल्यानंतर मग खऱ्या अर्थानं कुणावर टीका करायची हे आपल्याला समजेल. तरी सुद्धा तुम्ही माझी एक लाडकी बहीण असल्यामुळं मी अजिबात तुमच्यावर रागवणार नाही, कारण ते तुमचं अज्ञान आहे आणि अज्ञानापोटी माझं काम आहे, कर्तव्य आहे तुमचा भाऊ म्हणून की तुम्हाला थोडा अजून वेळ दिला पाहिजे की कुठलं खातं कुणाकडे आहे आणि कुठला विभाग कुणाकडे जातो, कुठल्या हॉस्पिटल कुणाच्या अंडरखाली आहेत. ताई माझी नम्र विनंती आहे, आपण व्यवस्थित माहिती घ्यावी आणि माहिती घेतल्यानंतर तुम्ही डेफिनेट मला सॉरी म्हणाल ह्याची मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.